विधान परिषदेच्या उपसभापती नीलमते गोरे, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, नॅशनल बुक ट्रस्टचे प्रमुख कर्नल युवराज मलिकजी, या ठिकाणी उपस्थित कुलगुरू गोसावी सर, कुलगुरू सोनवणे सर, आमदार सुनील कांबळेजी, आमदार राहुल कुलजी, विक्रम कुमार जी, पवन त्रिपाठी जी, विनय कुमार चौबे जी, मुरलीधर मोहोजी, धीरज घाटे जी, हेमंत रासने जी, जगदीश मुळीक जी, या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित, खरं म्हणजे ज्यांचा उल्लेख आता विक्रमवीर असा करावा लागेल, माझ्याच समोर त्यांनी 7 विश्वविक्रम तयार केले आहेत असे राजेश पांडेजी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आत्ताच आपण युवराजजींचं भाषण ऐकलं आणि एक गोष्ट निश्चित आहे की फौजी जहां भी होता है वो सबको प्रेरणा ही देता है और जिस प्रेरणा के साथ युवराज जी आपने इस आयोजन को एक नई ऊंचाई दी, मैं उसके लिए आपका बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं, आपको बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। ये संकल्पनाच अतिशय सुंदर है। नॅशनल बुक ट्रस्ट आणि पुणे पुस्तक महोत्सव ही जी काही टीम या ठिकाणी तयार झाली आहे, यातनं हे अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला आणि मला असं वाटतं की पुस्तक प्रदर्शनाकरता पुण्यापेक्षा उत्तम जागा दुसरी असूच शकत नाही। विद्येचं माहेरघर तर पुणे आहेच, पण ज्ञान संपादन करण्याची जी काही उत्कंठा पुणेकरांमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळते ती इतर कुठल्याही शहरापेक्षा जास्त आहे आणि या फेस्टिवलच्या माध्यमातून ती प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळाली। ज्या प्रकारचा प्रतिसाद पुणेकरांनी या पुस्तक महोत्सवाला दिला तो खरोखर अतिशय वाखाणण्यासारखा आहे, अतिशय अप्रतिम आहे। आज ज्यावेळी आई वडील सातत्याने तक्रार करतात की मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आहे, अशा काळामध्ये विशेषतः तरुणाई या महोत्सवाकडे आकृष्ट झाली आणि मोठ्या प्रमाणात तरुणाईंनी पुस्तकं खरेदी केली आणि पुस्तकं वाचण्याकडे कल दाखवला, ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे। कारण आपल्याला कल्पना आहे की कुठल्याही समाजाचा आरसा हा त्या समाजात कुठलं साहित्य वाचलं जातं याच्या आधारावर ठरत असतो, त्यात त्याचं प्रतिबिंब दिसत असतं आणि विशेषतः पुस्तकं ही केवळ पानं नाही आहेत तर व्यक्तीचं व्यक्तिमत्व तयार करणारी अशा प्रकारची विचार देणारी ही पुस्तकं असतात। पुस्तकातलं व्यक्तिमत्व घडतं, विचार घडतात, ज्ञान संपादित होतं, व्यक्तीला दिशा सापडते, आपल्या विचाराच्या कक्षा रुंदावतात आणि कुठेतरी ही पुस्तकं आपल्याला समाजाबद्दल एक प्रकारची भावना तयार करतात की ज्यातनं मला असं वाटतं आपण समाजाचा भाग आहोत
आपण केवळ व्यक्ती नाही आहोत अशा प्रकारचा विचार हा पुस्तकातनं आपल्याला मिळतो. आणि त्याचसोबत खऱ्या अर्थानं जी ऐतिहासिक पुस्तकं असतात त्या पुस्तकांच्या माध्यमातनं आपण नेमके कोण आहोत हे आपल्याला समजतं, आपल्या स्वातंत्र्याचं मोल काय आहे हे आपल्याला समजतं, कोणामुळे खऱ्या अर्थानं आज आपण या ठिकाणी आपली संस्कृती जिवंत ठेवू शकलो हे आपल्याला समजतं. आणि म्हणून ही सगळे पुस्तकं हा एक अत्यंत मोलाचा ठेवा आहे. खरं म्हणजे कुठल्याही राष्ट्राच्या खजिन्यात किती पैसा आहे तो तर महत्वाचा आहेच, पण विचाराचा खजिना किती मोठा आहे, त्या ठिकाणी पुस्तकं किती आहेत हा देखील एक अत्यंत मोठं मानक आहे. असं म्हणतात की ज्यावेळी नालंदाला जाण्यात आलं आणि हे सगळ्यात मोठं विद्यापीठ की ज्या ठिकाणी इतका विचारांचा पुस्तकांचा ठेवा होता, 21 दिवस म्हणजे प्रयत्न करून देखील तिथली ग्रंथसंपदा ही आक्रांत्यांना जाळता येत नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणची ग्रंथसंपदा होती. आणि मग अशा प्रकारचं ज्ञान जे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, पण ज्ञान कधी नष्ट होत नाही, हे ज्ञान तेव्हाच नष्ट होतं जेव्हा आपण पुढच्या पिढ्यांना देणं बंद करतो किंवा काही लोकांपुरतं ज्ञान सीमित ठेवतो किंवा काही लोकांना वाटतं आपल्यापुरतंच ज्ञान राहिलं पाहिजे तरच समाज आपल्याला ज्ञानी समजेल, अशा प्रकारच्या संकुचित विचारात जेव्हा समाज किंवा राष्ट्र अडकतं तेव्हाच ज्ञान संपतं. ज्ञान हे पुढच्या पिढीपर्यंत जर आपण देण्याची व्यवस्था केली तर कुठलंच ज्ञान कधीच संपू शकत नाही. आणि पुढच्या पिढीपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे हे आमचे ग्रंथ आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा ग्रंथ महोत्सव हा खऱ्या अर्थानं आपल्या समाजाच्या निर्मितीकरता आणि राष्ट्राच्या निर्मितीकरता देखील एक अत्यंत महत्वाचं साधन आहे. आज खरोखर मी राजेशजी तुमचं आणि युवराजजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करू इच्छितो की आपण ज्या स्केलवर हा नेलाय, पुढच्या काळामध्ये कोणालाही अशा प्रकारचा पुस्तक महोत्सव करायचा असेल तर आता तुम्ही बेंचमार्क इतका वरचा सेट केलेला आहे की त्या पद्धतीनंच करावं लागेल. तर युवराजजी, मैं आपको निवेदन करना चाहता हूं कि आपने पुणे में ये महोत्सव लेकर हम लोगों के लिए एक नया रास्ता खोला है और अब हम लोग चाहेंगे कि इसी प्रकार का महोत्सव नासिक में भी हो, ये छत्रपति संभाजीनगर में भी हो, ये नागपुर में भी हो. हमारे जितने यहां पर संभाग है उन सभी संभागों के मुख्यालय में इस प्रकार के महोत्सव हो. और मैं राजेश जी को निवेदन करूंगा कि आप भी थोड़ी जिम्मेदारी इसकी लेकर वहां पर भी ये महोत्सव किस प्रकार से हम आयोजित करें. और आप चिंता मत करिए, हम दादा को बताएंगे, आपके साथ हम दादा को जोड़ देंगे. दादा जुड़ गए कि कोई तकलीफ रहती नहीं, कोई अड़चन रहती नहीं है, दादा हर चीज का ध्यान देते हैं, तो दादा को भी आपके साथ जोड़ेंगे. आणि आपण हा सगळीकडे केला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राने नेहमीच एक पुढाकार घेतलेला आहे अशा प्रकारच्या सर्व व्यवस्थांमध्ये, या पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वाचन संस्कृतीला नव्याने चालना देऊन आपण पुन्हा एकदा ही जी आपली ग्रंथसंपदा आहे, हा जो आपला विचार आहे, आपलं साहित्य आहे, आपला इतिहास आहे, आपलं विज्ञान आहे, या सगळ्या गोष्टी आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चित करू. आणि त्याकरता मी पुन्हा एकदा
नॅशनल बुक ट्रस्ट आणि पुणे ग्रंथ महोत्सव आयोजन समिती या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. जी सगळी टीम याच्या पाठीशी कामाला लागलेली आहे त्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.